नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांची लाडकी गिरीशताई कराडकर. तर मी आली आहे P3 लाईव्हच्या माध्यमातून रहाटणी येथे श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्य दिव बैलगाडी शर्यतीचे आयोजन आणि नियोजन पाहण्यासाठी. हे मैदान येत्या 21 तारखेला आहे. तर आता आपण आयोजकांकडून जाणून घेऊया की या मैदानाची रूपरेषा काय आहे ते. तर नमस्कार सर. नमस्कार. तर आम्हाला या मैदानाची रूपरेषा काय असेल, मैदान कसं होईल हे सांगता. हे मैदान ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त पर्व दुसरे म्हणून हे मैदान आहे. गेल्या वर्षी एक मैदान झालेलं, त्यानंतर आता हे दुसरे मैदान आहे. या राठणी गावच्या मैदानाचा एक असा विषय आहे की राठणी गावचं गेल्या वर्षी जे मैदान झालं ते मैदान उत्कृष्ट आहे. म्हणजे कोणतेही गालबोट न लागता मैदान झालं. म्हणजे असं कोणत्याही बैलावर अन्याय झाला नाही किंवा एखादी गाडी माघारी आली नाही की बाबा आमचा बैलाचा नंबर आलाय तुम्ही दुसऱ्या गाडीला नंबर दिला. त्यामुळे सर्व मैदान एकदम पारदर्शक झालेलं होतं. आणि ज्या त्या मैदानात ज्या बैलांनी नंबर घेतले ते बालक ह्या वर्षी सुद्धा आवर्जून म्हणतात की असं मैदान आम्ही पहिल्यांदाच बघितलंय. त्यामुळे या मैदानाला आतापासूनच आम्हाला फोन येतात की आम्ही या मैदानाला येणार आहे म्हणून. तर नाव नोंदणी किती वाजेपर्यंत राहील, नाव नोंदणीची प्रोसेस काय? नाव नोंदणीची प्रोसेस तशी ऑनलाईन बी प्रोसेस केली, पण जर मैदानात नाव नोंदणी असेल तर साधारण आम्ही 11 ते जास्तीत जास्त 12 वाजेपर्यंत नाव नोंदणी करणार आहे. तर सर, निकाल रेषेवरती निकाल कसा राहील? निकाल रेषेवरती गेल्या वर्षी जसे आम्ही निकाल दिला, म्हणजे बैलाचा कोणताही अवयव निकाल रेषेच्या पुढे असेल तर त्या गाडीला किंवा त्या बैलाला आम्ही नंबर देणार आहे. ओके. समजा जर रात्र झाली तर लाईटची वगैरे सोय? रात्र झाली तर लाईटची सोय आहे. म्हणजे साधारण 1-4 हॅलोजनची आम्ही मोठ्या हॅलोजनची व्यवस्था सोय केलेली आहे. असं आम्ही म्हणजे कोणत्याही गाडी मालकावर अन्याय न होऊन देणे एवढी पद आम्ही तयारी केलेली आहे. तर बैलगाडी चालकांना आणि बैलगाडी मालकांना तुम्ही या मैदानासाठी काय सूचना देऊ शकाल की त्यांनी कसं काय केलं पाहिजे? बैलगाडी चालकांना सूचना अशी देऊ शकतो की समजा आता बैलगाडी जर राऊंड चालू असेल तर शक्यतो करून बैलाला मारहाण केली नाही पाहिजे. शेपूट चावणे वगैरे हा जो प्रकार आहे तो प्रकार नाही झाला पाहिजे. जर तसं जर निदर्शनात आलं किंवा समोरच्या गाडीवाल्यानं जर ऑब्जेक्शन घेतलं तर त्या दोन्ही गाडी आम्ही बाद करू शकतो. म्हणजे आणि यामध्ये कसं आहे, पंचाचा निर्णय जो राहणार आहे तो अंतिम निर्णय राहणार आहे. यामध्ये टोचवणे वगैरे हा जो प्रकार आहे हा मैदानात केला जाणार नाही. तास फोडला निकाल आहे का? नाही, तास फोडला निकाल नाही, ती गाडी बादच केली जाणार. तर बैलगाडी मालकांनी आणि ड्रायव्हरांनी याची नोंद घ्यावी की तास फोडला निकाल नाहीये. समजा जर अंधार झाला आणि जर फायनल अंधारात जर झाली तर आपल्याला बक्षिसाचं कसं, तुम्ही बक्षीस कसं देणार, काय देणार? नाही, शक्यतो करून आम्ही 6 च्या आतच फायनल करणार आहे. म्हणजे त्यासाठी गाडीवानांनी बी आम्हाला सहकार्य करायचं. एखादा बीप ठेवला जाईल, बीपच्या आत गाडी आली तर त्या गाडीचा विचार केला जाईल. आणि 6 च्या आत जेवढं शक्य आहे तेवढ्या दिवसाकडे आम्ही फायनल करणार. आणि फायनल झाल्यानंतर जे काय बक्षीस आहे ते रक्कम बक्षिसात 1 रुपया कमी न करता सर्व बक्षीस त्या गाडीवाल्याला दिले जाणार आहे. याची सर्व गाडीवाल्यांनी नोंद घ्यायची. तर सर, या मैदानाचं वैशिष्ट्य काय आहे की जेणेकरून बैलगाडी मालकांनी बैला इथं आणावी, याचं वैशिष्ट्य काय आहे तुमच्या मैदानात? या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की गेल्या वर्षी आमचं पहिलं पर्व होतं, त्यावेळी पारदर्शक मैदान झालं. ह्या वर्षी सुद्धा आणि आजूबाजूला कोणतेही म्हणजे बैलाच्या जीवाला धोका होईल असं कोणतेही इथं म्हणजे अडचण नाही. सगळं सपाटीचा भाग आहे आणि आम्ही फाटीचं बी नियोजन असं केलंय. साधारण 800 फुटाची लांबी आहे आणि 14 फुटाची रुंदी आहे. त्यामुळे गाडीचा बी म्हणजे गाडीवाल्यांचा बी आम्ही विचार केलाय. असं की आम्हाला म्हणजे मैदान ठेवायचं म्हणून गाडीवाल्यांचा बी त्यात फायदा झाला पाहिजे ह्या हेतून आम्ही हे मैदान घेतलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट असं असणार आहे, गावची गाडी नाही आमच्या गावची गाडी. जो काही माणसं मन असणार आहे तो परगावच्या गाडीवाला नाही. आणि ज्या गाड्या फायनल येणार आहेत त्या गाडीचे जे चालक असणार आहेत त्या चालकांना आम्ही एक ट्रॉफी म्हणून देणार आहे. गेल्या वर्षी पण आम्ही ट्रॉफी दिलेली, ह्या वर्षी सुद्धा आम्ही ट्रॉफी. तर अंधार जर पडला तर लाईटची वगैरे सोय कशी आहे? लाईटची सोय जनरेटर आहे, हॅलोजन वगैरे सगळं लावणार आहे आपण. लाईट ही म्हणजे ऊर्जा चांगला राहील असं सोय करणार आहे. आणि निकाल रेषेच्या पुढे लाईट आहे का? आहे ना. कॅमेरा पुढे वरती पण आहे, खाली पण आहे, दोन्ही साईडला. दोन्ही साईडला बॅरिकेड आहे 300-300 फुटाचं. मैदान हे एकदम आखीव रेखीव एकदम छान पद्धतीने होणार आहे, तर याची सर्वांनी नोंद घ्यायची. या मैदानाचं वैशिष्ट्य असं आहे की गावची एकतर गाडी आम्ही गट वगैरे पाडत नाही आणि दुसऱ्याची गाडी गावच्या नावावर किंवा गावच्या व्यक्तीच्या नावावर आम्ही पळवत नाही. त्यामुळे आमचा वैयक्तिक गावचा याच्यात काही हे नाही. आम्ही फक्त जी गाडीवान आहे ती किंवा जे बैलगाड्या मालक आहे ते त्यांच्यासाठीच फक्त हे अड्डा भरवतो तिथं शौकीनासाठी. आणि दुसरं म्हणजे जो निकाल आहे तो निकाल तुम्हाला जर काही वाटलं तर तुम्हाला स्क्रीनवर डबल दाखवलं जाणार आहे. त्याच्यात कुणाला शंका असली तर 1-5 मिनिटाचा फक्त अवधी दिला जाईल. त्याच्यात निकाल फेरफार करून तुम्हाला लाईव्ह चेक करून तुम्ही
बघू शकता. आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहील, त्याच्या पुढे कुणी क्रॉस करू शकणार नाही. तर मैदानावरती प्रमुख उपस्थिती कोणाची राहील? मैदानामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणजे रटणी ग्रामस्थ मंडळ संपूर्ण, येणारे गाडीवालक गाडी चालक हे उपस्थित असतील, तेच पूर्ण मार्गदर्शक असतील, तेच त्याची उपस्थित राहील पूर्णपणे, तेच आमचे प्रमुख पाहुणे असतील असतील. नारळ हा जो पहिले गाडी मालक नोंद करेल त्यास ते नारळ फोडला जाईल. तर रहाटणी ग्रामस्थांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे या मैदानासाठी? रहाटणी ग्रामस्थांच्या कडून किंवा जो तरुण वर्ग आहे या तरुण वर्गांच्याकडून एकच अपेक्षा आहे की हे मैदान गावस्वरूपी यात्रेचं मैदान आहे, हे किंवा वैयक्तिक वगैरे असं काय मैदान नाही. तर या मैदानासाठी रहाटणी गावातील सर्व तरुण वर्ग सहभागी असणारच आहे, परंतु जेणेकरून आपल्यामुळे किंवा इतरांचा आपल्यावर लोड येऊ नये यासाठी सर्व तरुण वर्गांनी यासाठी सहकार्य करावे एवढीच अपेक्षा आहे. यात्रेनिमित्त बक्षीस कशा प्रकारचे राहील? श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त जे बक्षीस असणार आहे ते पहिले बक्षीस असणार आहे 1,111 रुपये असणार आहे, रोख रक्कम असणार आहे, त्यात एकही रुपया कमी केला जाणार नाही. द्वितीय बक्षीस असणार आहे ते 71,111 रुपये असणार आहे. तृतीय बक्षीस असणार आहे ते 51,111 रुपये. चतुर्थ बक्षीस 31,111 रुपये. पंचम बक्षीस आहे ते 21,111 रुपये असणार आहे. आणि सहावं बक्षीस आहे ते 11,000. आणि सातवं बक्षीस 7,000 रुपये. अशा प्रकारे बक्षीस असणार आहे. बक्षिसात कोणत्याही प्रकारचा एकही रुपया कमी केला जाणार नाही, रोख रक्कम सर्व दिली जाणार आहे. तरी सर्व बैलगाडी मालकांनी याची नोंद घ्यावी आणि येत्या 21 तारखेला होणाऱ्या मैदानासाठी जास्तीत जास्त पद्धतीने इथे उपस्थित राहावे. तसेच पहिल्या क्रमांकासाठी जे बक्षीस असणार आहे 1,111, यामध्ये एक आकर्षक असं चषक राहणार आहे. आणि ज्या पाठीमागचे बक्षीस आहेत त्या बक्षिसासनी डाली स्वरूपात आपण बक्षीस देणार आहे. तसेच बैलगाडी मालकांनी चालकांनी तसेच आसपासच्या गावातील सर्व नागरिकांनी या बैलगाडी शर्यतीचा आनंद घेण्यासाठी दिनांक 21 तारखेला 21/3/2024 रोजी सर्वांनी उपस्थित राहावे. सर्वांची इथं पिण्याच्या पाण्याची सोय बैलगाडा कमिटींच्या यांच्या वतीने केली जाणार आहे. जास्तीत जास्त संख्येने या मैदानासाठी उपस्थित राहावे. तसेच या मैदानाचे जे फाटीचे स्वरूप आहे ते फाटीचे स्वरूप तुम्ही बघू शकता, या पद्धतीची फाटी राहणार आहे. सदरचे ठिकाण हे वडगाव रहाटणी रोडला रोड नजीकच आहे.